शेतीची किमया कधी काय दाखवेल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यातच कोल्हापूर म्हटलं की काही ना काही होतच असतं. आता कोल्हापुरात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झालाय. त्याच हंगामात शेतकऱ्यांना आवडणारी बातमी समोर आली. तर बातमी अशी तर तब्बल 50 ते 55 पेरी असणाऱ्या लांबलचक ऊसाची कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पेठवडा गावातील शंकर पाटलांची ही शेती आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक ऊस शेती करून विक्रमी उत्पादन घेण्याचा पाटलांचा प्रयोग अगदी यशस्वी होताना दिसतो. दरम्यान ऊसाची भरणी केली. 90 दिवसाच्या ऊसा भरणी केल्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने परत जीवामृत सोडण्यात आले. ते जीवामृत सोडल्यानंतर ऊसाची चांगली ग्रोथ मिळाल्यानंतर 41,000 ऊस संख्या राहील अशी मेंटेन करण्यात आली. जुलै 2023 मध्ये 86032 या जातीची लागवड पाटल्यांनी केली होती. 2 डोळ्यांची कांडी आणि 4.5 फूट सरी असं समीकरण पाटल्यांनी आखलं होतं. त्याचा फायदा असा झाला तर तब्बल 50 ते 55 पेरी असणारा लांबलचक आणि वजनदार ऊस 16 महिन्यातच त्यांनी तयार केला. पाटल्यांनी गुंट्याला 3 टन उत्पादन घेण्यात यश मिळवलं. म्हणजेच 3 एकरात 360 टन उत्पादन या ऊसाचं झालं. हा ऊस पावसाळी डोस एक देण्यात आला. आज रोजी हा ऊस कारखान्याला तोडणीसाठी चालू आहे. 50 ते 55 कांडी सरासरी झालेली आहे. याचा आम्हाला एकरी सर्वसाधारण 120 टनांप्रमाणे अवरेज आत्ता सध्या तरी अपेक्षित चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.